नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, पण मास्क लावताय ना? सगळे नियम पाळताय ना? पाळायलाच पाहिजेत. आणि आमचा नियम आम्ही पाळतोय तुमचं मनोरंजन करण्याचा. तेव्हा तुमचं मनोरंजन करण्यासाठी घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या चुकलटवाडीतून, ज्याचं नाव आहे जिलेट गार्ड 3 सहप्रस्तुत चला हवा येऊ द्या कोप आउट बाय डेनवर डिओड्रंट. मंडळी, या महाराष्ट्राला लोककलेची परंपरा आहे आणि या लोककलेच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी अनेक वर्ष मनोरंजनाच्या बरोबरीनंच समाज प्रबोधनाचं काम सुद्धा केलेलं आहे. असाच एक पारंपरिक लोककला प्रकार म्हणजेच भारूड. तर आता या मंचावरती भारूड सादर होणार आहे जरा वेगळ्या पद्धतीचं. बघूयात कशा पद्धतीचं आहे हे भारूड. हे भारूड आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहेत श्रेया बोगडे आणि कुशल बद्रिके. सत्वर पावग मला भवानी आई रडगा वाहिन तुला, ये सत्वर पावग मला भवानी आई रडगा वाहिन तुला, ये रडगा वाहिन तुला भवानी आई रडगा वाहिन तुला, रडगा वाहिन तुला भवानी आई रडगा वाहिन तुला, सत्वर पावग मला भवानी आई रडगा वाहिन तुला, सत्वर पावग मला भवानी आई रडगा वाहिन तुला. आदी नमन नटेश्वर शंकराला, पार्वतीच्या नंदनाला, आणि नमन करतो रसिक प्रेक्षकाला, आणि वचन देतो की खंड पडणार नाही तुमच्या मनोरंजनाला. खरंय रसिक हो, कारण तुम्ही तुमच्या मनोरंजनाचं टेन्शन घ्यायचंच नाहीये, कारण त्याची जबाबदारी आमच्यावर आहे. म्हणून सगळ्यात आधी मी आई भवानीकडे तुमच्यासाठी मागणं मागणार आहे की आई ग, आमच्या प्रेक्षकांना, त्यांच्या कुटुंबियांना, परिवाराला, मुलाबाळांना, आई वडिलांना, सगळ्यांना सुखरूप ठेव ग आई. आई, या सगळ्यांना हसत ठेव ग आई. अग, हसत राहू दे यांना, अन हसत राहू दे यांना, अन हसत राहू दे यांना, अन हसत राहू दे यांना भवानी आई रडगा वाहिन तुला, हे हसत राहू दे यांना भवानी आई रडगा वाहिन तुला, हे रडगा वाहिन तुला भवानी आई रडगा वाहिन तुला, हे रडगा वाहिन तुला भवानी आई रडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रडगा वाहिन तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रडगा वाहिन तुला. वा 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 वा, हे बाकी खरं म्हणला आता तुम्ही. हसत तर राहिलं पाहिजे, पण हसत राहणार कसं? हसत राहण्यासाठी मन स्वस्थ हवं. स्वस्थ असायला हवं. आणि मन स्वस्थ कधी होईल? कधी होईल? जेव्हा मनाचं रंजन होईल. म्हणूनच तर मंडळी आम्ही म्हणतो, मनोरंजन थांबलेलं नाही आणि थांबणारही नाही. मंडळी, मला माहिती आहे आपण सगळेजण एका वेगळ्या परिस्थितीतनं चाललोय. खूप मोठं संकट आलंय आपल्यावरती, पण नेहमीप्रमाणे आपण हार मानायची नाहीये. आपण सगळ्यांनी एकजुटीनं धीरानं या संकटाला सामोरं जायचंय. हे काय करताय? संकटाला धीरान सामोरं चाललोय. म्हणजे मी संकट आहे? मी संकट आहे? नाही 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 नाही, साधं सुद्धा संकट नाही, हे धर्म संकट आहे. त्याच्या यांचं कसं माहितीये ना? कसंय? अंगात नाही बळ तरी करते वळवळ. आणि बायकोला वाईट बोललं नाही तर पोटात होते मळमळ. काय बोलते तू? आता मी देवीकडे मागणंच मागणार आहे. काय? अरे अक्कल येऊ दे याला, अक्कल येऊ दे याला, आणि अक्कल येऊ दे याला. काय झालं? हे काय अक्कल येऊ दे, अक्कल येऊ दे, चार चौघात आपले, हे बघ हे चार चौघात तू आपली नवऱ्याची अक्कल करते, याला काय अर्थ आहे? हे बघ, माझी अक्कल एकाच टायमाला फक्त बंद पडली होती. अस कवा? तुझ्या बरोबर लगीन केलं तवा. म्हणजे ओळख करून देतो मंडळी हो, तहा माझा संसार, शेजार पाजारी करतो वावर, आणि हितला डाटा करतो तिथं ट्रान्सफर. एक मिनिट, डाटा ट्रान्सफर म्हणजे? म्हणजे ह्याच त्याला सांग, त्याच त्याला सांग, त्याला त्याच सांग, याला काय म्हणतात माहितीये का? माहितीये. काय? जनरल नॉलेज, कायम एक पाऊल पुढं. वा वा वा, ह्याला म्हणतात
आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून. दोन माणसांच्या संसारात आपण उगा आपल्या काड्या लावायच्या. चांगलं दोन माणसाचं सूत जुळलंय तर त्याच्यात आपण काडी लावायची आणि हळूच तिथून सटकायचं. हे असं वागायला आपण काय भाऊ कदम आहे का? म्हणजे मला सांग, आतापर्यंत आपलं जितके वेळा भांडण झालं 90% वेळा कारणीभूत कोण होतं सांग? भाऊ कदम. आता मला तुमचं म्हणणं पटले. मंडळी मी तुम्हाला सांगते, भाऊ कदमच्या तुम्ही चेहऱ्यावर अजिबात जाऊ नका. नका जाऊ. त्या माणसाचे डोळे जितके बारीक आहेत ना, तितके मोठे त्याच्या अंगातले किडे. खरंच सांगते तुम्हाला, त्याचं म्हणजे कसं माहितीये का? गोगलगाय आणि पोटात पाय. सेम तुझ्यासारखे. बायको माझी लावालाव्या करते, बायको माझी लावालाव्या करते, याच त्याला त्याच त्याला त्याच त्याला करते, याच त्याला त्याच त्याला त्याच त्याला. नीट संसार करू दे हिला, संसार करू दे हिला, अन नीट संसार करू दे हिला, अगं संसार करू दे हिला, भवानी आई रडगावा हिरो तुला. एक मिनिट. मी नीट संसार करत नाही. मी नीट संसार करत नाही. आता तू स्वतःच दोन वेळा बोलली, मी नीट संसार करत नाही, मी नीट संसार करत नाही. मी बोलत नाहीये, तू मला प्रश्न विचारतीये. अगं तुझं प्रश्न उत्तर राहू दे, बाजूला इकडं बघितलंस काय किती मोठी मोठी माणसं आली बघ 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 बघ. बाई 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 बाई, खरच 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 केवढी मोठी मोठी माणसं आली पाहिलं का? कोण आले म्हणजे काय? अनिता लई दाते. अनिता लई दाते. अनिता दाते एवढंच नाव आहे. अच्छा वाई, काय मला वाटलं ते मिडल नेम असत. काही नाही. अच्छा अच्छा अच्छा. अनिता ताई बर झालं तुम्ही आलात. मी का नाही तुमची नंबर वन फॅन आहे. फार भारी काम करता तुम्ही. ते कामच राहू दे, काम बिम सगळं ठीक आहे, पण एक नंबर लोभी बाई आहे. काय बोलताय तुम्ही? मी सांगतो ना तुला, एक नंबर लोभी बाई. कशावरून? आता बघ, हीच आहे ना ती राधिका मसाल्याची मालकीन. हीच आहे. 3,500 कोटीची मालकीन कोण आहे? अहो तीच आहे, अख्ख्या भारताला माहितीये. मग एका एका परडेसाठी एवढ्या लांब जयपूरला यायची गरज काय आहे तिला? तंगडतोड करत आपली इथपर्यंत आहे. गप असा तुम्ही, काहीतरी वांगाळ बोलताय उगाच. अनिता ताई तुम्ही बरं झाला आलात. आणि मला करायला तुम्हाला सांगायचंच होतं, ते सिरियल संपता संपता तुम्ही त्या शनाया आणि गुरुनाथला जो धडा शिकवलायत ना, एकदम बेस्ट केलं. म्हणजे मजाच येऊन गेली बघा शेवटी शेवटी. आणि तर मॅडम, ते गुरुनाथ सरांचा जरा नंबर मिळेल का मला? त्यान कशा पाई? मला असं विचारायचं की बघ, तुझ्याकडं अशी कुठली जडीबुटी आहे की घरात एवढी कडकनाथ कोंबडी असताना बी बाहेर बॉयलर जमवली? तुमच्या घरातलं साध पनीर पचना झालं तुम्ही आणि त्यांची कडकनाथ आणि बॉयलर बोलायले. हे बघे, कमी समजू नको, कळलं का? आज मी नाक्यावर उभं राहिलो ना की पोरी वळू वळून बघतात मला. हा काय, नाक्यावर उभं राहिलेल्या माकडाला पण पोरी वळू वळू बघताय? त्यात काय नवल आहे? एक मिनिट, विषय का कोणाचा चालू आहे? विषय कोणाचा चालू आहे? अनिता दातेचा. अनिता मॅडमचा चालू. मग त्याच्यावर बोलूया. अनिता मॅडम काय ते तेवढं गुरुनाथचा नंबर द्यावा मला. हे बघा, हे मॅडम कसं आहे माहितीये ना, कुत्र्याची शेपुठी वाकडी ती वाकडीच. तीन बायकां फजिती ऐका. काय करताय? त्या बायकांच्या लबड्यामध्ये गुरुनाथचे काय हाल झाले पाहिलं ना? त्याचे काय, त्यांच्या प्रेक्षकांचे काय हाल झाले सांगू? टेन्शन, केवढं टेन्शन त्यांना की आता राधिका मॅडमचं काय होणार, राधिका मॅडमचं काय होणार. राधिका मॅडम, काय मी तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी देवीकडे मागणं मागणार आहे. वा, देवीकडे साकडं घालतो की तुमचा मसाल्याचा बिझनेस जोरदार व्हायला पाहिजे. अरे 3,500 कोटी काय, 10,000 कोटी झाले पाहिजेत त्याचे. एक नंबर. म्हणजे कसं, हे असं तुम्हाला एकच दोन एपिसोड साठी इथे यायची गरज नाही लागणार. राधिकांची मसाले विकते, राधिकांची मसाले विकते, राधिकांची मसाले विकते, राधिकांची मसाले विकते. कोटी कमवू दे तिला, कोटी कमवू दे तिला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्तर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्तर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. अयो काय झालं? हे समोर कोण बसलेत? हे स्वप्नील जोशी दुनियादारी तेरी मेरी यारी. मग नाही
कसा आहेस बच्चू? याला काय अर्थ आहे? समोर चॉकलेट असताना तू अजूनही बिस्किटाच्या मागे पडलायस. याच्या चॉकलेट कोण आहे? अरे अरे तुला काय आकडी यायला लागली काय? मी चॉकलेट असते ना. बघितलं का वितळलेलं चॉकलेट? चॉकलेट हिला हिला चॉकलेट म्हणणं म्हणजे ना फोडणीच्या भाताला बिर्याणी म्हणण्यासारखं यायचं. हे बघा इकडे तिकडे बघू नका, नुसतं एक्झाम्पल दिलंय मी. तोंडाला पाणी सुटत ते माणसाच्या. असू दे, काही होत नाही. स्वप्नी सर, तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या घरी या, मी तुम्हाला स्वतःच्या हाताने बनवून खाऊ घाल. काय झालं? आतापर्यंत सगळ्यात मोठा जोक झाला. श्रेया बुगडे स्वयंपाकाविषयी बोलते. तुम्ही का बसा जास्त बोलायले? स्वप्नील जोशी सर, काय मी काय बोलणार तुमच्या बद्दल? एवढा मोठा सुपरस्टार, हास्याचा भरलाय बार. हे मात्र खरंय बरं का? सगळ्यांना मान्य असेल इकडं. माणूस एकदम हसमुख, तो आपल्याला जज करत बसत नाही की हा जोक चांगला आहे नाही आहे, की बाबा ह्याची अशी पात्रता आहे, ह्या जोकची पात्री अशी आहे, की बाबा मी हसलो तर कसं दिसन, ह्याच्यावर मी हसायला पाहिजे का नाही, असं नाही. त्याच्या मनात आलं ना की तो माणूस हसतो, एकदम दिलखुलास हसतो, काय रिॲक्ट करतो, मनात येईल ते बोलतो. अरे काल तर आमच्या चॅनलची धूम मीटिंग होती, त्याच्यात बोलत होता व्हॉट्सअप बडी व्हॉट्सअप. चल चल. मी त्याला म्हणलं, तुझा बाबा करिअर झालंय, आमचं उद्ध्वस्त करशील. तुम्ही काहीतरी उगाच बोलताय. ते कसं होत, त्यांचा स्वभाव तसा फ्रेंडली आहे ना, तर कधी कधी ते वावत जातात. होत असं, पण मेन बघा ना, काय मल्टी टॅलेंटेड माणूस आहे हा. म्हणजे ऍक्टर आहे, अँकर आहे, प्रोड्युसर आहे, आणि काल तर 4 वाजेपर्यंत पहाटे चला हवा येऊ द्या शेड्युलिंग करत बसला होता स्वतः. इतकी वर्ष झाली तरी अजून करिअर ठरवण्याचं. तस नाही म्हणलं मी, काय पण बोलताय. अरे तो माणूस सगळ्यामध्ये माहिर आहे, त्यांनी प्रूव्ह केलंय स्वतःला. माहिरे माहिरे नाही, तुई रे पिक्चर आहे त्यांचा. स्वप्नील सर, आम्ही का नाही आज आई भवानीकडे तुमच्यासाठी मागणं मागणार आहोत. हा सर. की आई भवानी, या माणसाचं इथं तर सगळं करून झालेलं आहे, पण आता मात्र याला हॉलिवूड मध्ये पिक्चर मिळवून दे. चला साकडं घालूया देवाकडे. चला चला चला. स्वप्नील जोशी चॉकलेट हिरो, मम्मा माझा चॉकलेट हिरो. स्वप्नील जोशी चॉकलेट हिरो, अरे किक्की माझा चॉकलेट हिरो. एक मिनिट आहे, मी बोलतोय ना इथं. स्वप्नील जोशी चॉकलेट हिरो, हे मम्मा किक्की काय लावलंय तू? काय आहे, त्याची मित्रमंडळी येत ना, ती सगळी त्यांना मम्मा किक्की बॉय अशा शब्दाने हाक मारतात. अच्छा अच्छा, म्हणजे अजून स्वतःचं नाव कमवायचंय त्याला. हे स्वप्नील जोशी चॉकलेट हिरो, स्वप्नील जोशी चॉकलेट हिरो. अरे स्वप्नील जोशी चॉकलेट हिरो, स्वप्नील जोशी चॉकलेट हिरो. आई अग, इंग्लिश सिनेमा मिळू देत त्याला. इंग्लिश सिनेमा मिळू देत त्याला. नाही, इंग्लिश सिनेमा मिळू देत त्याला. भवानी आई रोडगावानी तुला, भवानी आई रोडगावानी तुला, सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगावानी तुला. वा 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 वा. अयो बघितलं कोण आहे? अग बाई, भाऊ कदम. भाऊ कदम स्वतः. अरे प्रेक्षकांना हसवण्यासाठी झाला ज्याचा जलम. वा वा वा. कधी कुठे झोपतो त्याला वाटत नाही शरम. डोळे बारीक असले तरी मोठे मोठे काढतो लाफ्टर, असा आमचा भाऊ कदम. वा वा वा. भाऊ कदम खरंच म्हणजे महाराष्ट्राचा कॉमेडी किंग सुपरस्टार. मला एवढं बरं वाटलं तुम्ही इकडे. नमस्कार नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. अरे असं ऐकलंय की मुंबईत घर घेणं म्हणजे काय जोकचं काम नाही, पण ह्या माणसानं जोकच्या बळावर ठाण्यात घर घेतलंय. तुम्ही पण घेतलं ना? नाही, मी जोकच्या बळावर नाही घेतलंय. मग आपण सुनैना बद्रिके कथक क्लासेसच्या जोरावरती घर. हे असं आहे या माणसाचं.
कांदा तिक ये थांब ना बाबा थांब ना नाही नाही कसे अन्न म्हणणं तो ऑनलाईन बॅचेसला येतो म्हणून आमचे ऑनलाईन बॅचेस चालू आहेत लॉकडाऊन असलं तरी स्पेशल ऑफर आहे ती मी तुम्हाला नक्की सांगेन थांब रे बाबा थांब जरा या माणसाचं म्हणजे कसं आहे ना सतत करतो प्रमोशन एकच याच मिशन आना रंपाट आला तेव्हा रंपटचा कशाला विषय काढायला पाहिजे मी म्हणलं रंपटचा कशाला विषय काढतो तू भाऊ का म्हणा विचार सर रंपट पिक्चर सुपर हिट होता की नाही सुपर डुपर अरे तो होला होच म्हणणार आहे तुझ्या काय भाऊ नशिबवान VIP गाड तू विषय बदलू नको ना विषय कुणा चाललाय मला सांग भाऊ कदमचा त्याच्यावर बोलूया ना आपण भाऊ कदम एक महत्वाचा मला विषय तुम्हाला म्हणजे प्रश्नच विचारायचा होता मला तुम्हाला काही विचारायचंय ते विचारून घ्या की तुम्ही जे एरियामध्ये राहता ना तिथला नेमका मतदारसंघ कुठला आहे ए येडे त्याच घर हे एक स्वतंत्र मतदारसंघ आहे तो त्याचा मंत्री आहे कुठला मंत्री महिला व बाल विकास तू भाऊ कदम बरोबर भाऊ कदम भाऊ कदम आज मला तुम्हाला सांगायचंय की तुमच्यासाठी मला आई बाबांकडे एक साकड घालायचं म्हणजे कसं आहे की तुम्हाला आता भरपूर चित्रपट मिळाले पाहिजे इथे असं आहे दोन चार स्किट करणं आता तुम्हाला शोभत नाही खरंच सांगते म्हणजे काय माणसाचं स्टेटस आहे काय स्टेटस आहे आणि इकडे लुगडं नेस लेंगा नेस कधी दाड्याला मिशाला केस काय 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 झोप नाही काय नाही खाणं पिणं वेळेवर नाही हा असं आयुष्य आता नको तर आई तू आता याला फक्त सिनेमा मिळून दे हो आई सिनेमा मिळू दे अरे सिनेमा मिळू दे याला आणि सिनेमा मिळू दे याला आई आग भरपूर सिनेमा मिळू दे याला म्हणजे आई थोडक्यात काय म्हणायचंय तिथंच अडकू दे याला तिथंच अडकू दे याला भवानी आई लाल छडी आहा पाहिलं का कोण आले म्हणजे आज जी मराठीने ना कायचे काय करून टाकले एवढे एवढे सेलिब्रिटी बसवले ना लईच धमाली आहे बघा छोटा पॅकेट बडा धमाका अंकुर वाढवे नाही पण तू तू सेलिब्रिटी विषयी सेलिब्रिटीच ऐकते मला भीती तेच म्हणलं अरे कसं माणसं कशी मोठे मोठे ऍक्टर कसे हंबल आर्टिस्ट असतात खरे खरे हा थंबल आर्टिस्ट एका ओळीमध्ये 12 शब्द असतील तर 11 शब्द चुकवण्याचं टॅलेंट फक्त ह्याच्यातच आहे तुम्ही गप्प बसाव अहो तो चुकवतो ना त्याच्या चुकांमध्ये पण तो महाराष्ट्राला लोटपोट करतोय वा 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 तेच मला त्याला सांगायचंय हे बघ बाबा हास्य कलाकार वेगळा असतो आणि हास्यास्पद कलाकार वेगळा असतो हा डिफरेंशिएट केलं पाहिजे त्याच्या तुम्ही गप्प बसाव गप्प बसा तुम्ही काय पण वांगडा बोलताय मला एक गोष्ट सांगा असं मस्त पैकी भरलेले एक ताट असेल जेवणाचं त्या ताटामध्ये एका कोपऱ्यामध्ये अशी कोशिंबीर ठेवलेली असते खर तर त्या कोशिंबीरीनंच त्या सगळ्या जेवणाला चव येत असते आणि ते काम अंकुर सलाह योद्ध्यामध्ये करतोय तो ऍक्टिंग करत नाही तेच मी सांगतो ऍक्टिंग करत नाही म्हणजे तू फक्त ऍक्टिंग नाही करत नाही नाही तो कविता लिहितोय नाटक लिहितोय का हे सगळं करतोय तो पण अहो त्याला आवडतंय ते मजा येते त्याला नाही पण ऍक्टिंग चांगली केलीस तर हे सगळं करायची गरजच लागणार नाही ना आणि हे बघ रिहर्सल करायला ऍक्टिंग करायला पण खूप मजा येते का बसा तुम्ही या माणसाला ना सगळ्यातलं वाईटच दिसतंय बघा नाही नाही ठीक आहे तू म्हणतेस ना ठीक आहे मी अंकुर वाडवे सरांसाठी आईकडे साकड घालतो आई तुझ्याकडे साकड घालतो आई ह्याला महाराष्ट्राचा प्रतितयश लेखक बनव आई हा आई नाटक लिहू दे ह्याला आणि कवितेची पुस्तक लिहू दे ह्याला आणि मोठ्या मोठ्या कथा कादंबऱ्या लिहू दे ह्याला म्हणून म्हणतो आई
रायतर कर गयाला भवानी रडगा वाहिन तुला ये रायतर कर गयाला भवानी रडगा वाहिन तुला ये रडगा वाहिन तुला भवानी रडगा वाहिन तुला ये रडगा वाहिन तुला भवानी रडगा वाहिन तुला सत्र पाव ग मला भवानी रडगा वाहिन तुला सत्र पाव ग मला भवानी रडगा वाहिन तुला वाह 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 मला एक सांग डॉक्टर निलेश साबळे विषयी तुला काय वाटत खरं सांगू नाही म्हणजे स्क्रिप्ट मध्ये लिहिलंय ते सांग त्या माणूस निलेश साबळे बद्दल मी काय बोलावं अरे एक नंबर माणूस एक नंबर माणूस म्हणजे जसं काय सरस्वती त्याच्या जीवेवर कायम विराजमान असते काय बोलतोय काय बोलतोय भडा भडा विदाउट स्क्रिप्ट तो असा भडा भडा का बोलतो माहितीये का घरात त्याला एक शब्द बोलता येत नाही बोलायला मिळत नाही काही काय सांगताय हा खरं सांगतोय तो येऊन बोलतो ना का हसताय ना मंडळी हसायलाच पाहिजे ते तो स्वतःसाठी बोलतो म्हणजे आपण नाही का म्हणतो आलीज वेल आलीज वेल तस तो स्वतःला बोलतो हसतोयस ना रे बाबा हसायला निलेश साबळे म्हणजे काय काय एकदा होता डॉक्टर डॉक्टर आता झाला अँकर अँकर आणि त्याच्याकडे आहे 25-60 टँकर हा जगातला पहिला डॉक्टर आहे जो गोळ्या नाही वजी 25 लिहून देतो मला काय वाटतं माहिती निलेश साबळेनी पिक्चरचा डायरेक्टर बनावं हा अरे मोठ्या पिक्चरचं डायरेक्शन करावं एकदम हा आणि त्या पिक्चर मध्ये मला हिरोईन म्हणून घ्या काय स्वार्थी बाई असशील का तू शी शी मला लाज वाटते आता काय झालं म्हणजे मला हिरोईन म्हणून घ्यावं म्हणजे काय हा अरे ही माणसं इथे एवढी स्ट्रगल करतायत त्यांचं काय हा अरे बापरे मग हे बघ त्यानं मोठा पिक्चर डायरेक्शन करावा वर्षभर त्याचं शूटिंग चालावं आणि ह्या सगळ्या माणसांना घेऊन त्यानं सिनेमा करावा एक वेळ तुला मला घेऊन सिनेमा नाही केला तरी चालेल असं म्हणताय असं तसं करू हवं तर मग हा माईकडे आता मागणंच मागूया त्याच्यासाठी मागूया की अगं आई ग आई डायरेक्टर कर ग त्याला डायरेक्टर कर ग त्याला सिनेमाचा डायरेक्टर कर ग त्याला म्हणजे काय आई तिकडेच अडकव वा 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 झाक झालं झालं सगळं नाही झालं नाही एक गोष्ट राहतीये कोण आपले भारुडे की रही ते दोन लोकांचं नाव घेतल्याशिवाय पूर्णच होणार नाही अरे वा तुषार किरण चल झालं चल निघू काय झालंय अहो मेन माणसं आपली कोण सागर कारंडे आयो आयो सागर कारंडे काय करतो बाई पुणेरी वा आणि पोस्टमन बनून लावतो हजेरी घरोघरी आणि शूटिंग एकदाच संपलं की त्याच्या अंगात येते तरतरी बाकी एकदम एक नंबर बोलले एक नंबर बोलले तुम्ही सागर कारंड्याचं कसं माहितीये ना पॅकअप झाल्यानंतर त्याची एनर्जी बघण्यासारखी एकदा तुम्ही म्हणत उतरवणार होते आम्हाला सांगतोय तांबा सागर काय बाबा मिमिक्री करतो जादू आहे जादू त्याच्या गशात अरे काय एक एक आवाज करतो नसरुद्दीन शाह साहेबांचा तो काय आवाज करतो बाबा एकदा स्वतः नसरुद्दीन शाह साहेब बघायला बसले होते काय बोलता मग ते म्हणले इतनी अच्छी आवाज तो मैं भी नहीं सागरच करतोय बरोबर आले मोठे वा वा या मी थोडा प्रयत्न भारत गणेश पुरेनी पण एकदा नसरुद्दीनचा केला मी काय म्हणते त्याची नाटक वगैरे पण चालू असतात नाही का बाबा नाटक म्हणजे हे धमाल नाटक करतो एकावर एक एकावर एक रंगमंचावर काय प्रेम आहे त्याचं खरं आणि सगळी नाटक हाऊसफुल करतो बरं का देशो देशी दौरे होतात त्याचे आता हे लॉकडाऊन मध्ये बंद आहे ते सोडून टाक ठीक आहे पण मला काय वाटतं आपण देवीकडे साकडं घालू त्याच्यासाठी पण की त्याला कायम हाऊसफुल शो मिळू दे आणि तो सारखा परदेशातच असू दे आई अगं परदेशात राहू दे त्याला आणि परदेशात राहू दे त्याला आणि परदेशात राहू दे त्याला परदेशात राहू दे त्याला भवानी आई रडगा वाहिन तुला परदेशात राहू दे त्याला भवानी आई रडगा वाहिन तुला
आणा आता ज्येष्ठातन श्रेष्ठ माणूस कोण ग भारत गणेशपुरी बाबो अरे वयानी तो आमच्या सगळ्यांपेक्षा मोठा असेल कदाचित पण मनानी आमच्या सगळ्यांपेक्षा तरुण आहे ती मला सांगते सोय मी वाचलीत ना त्याच्या मोबाईलची मेसेज काय बोलताय अरे एक एक असे व्हिडिओ की तरुण माणसाला लाज वाटते योगाचे व्यायामाचे अच्छा तस काढा बिडा बनवण्याचे काय बाबो माणूस आहे अरे भारत गणेशपुरे साहेबांचं सांगतो त्या माणसाचं एकच शास्त्र आणि कॅरेक्टर कुठलंही असू द्या ज्ञानी असू द्या नाही तर शक्ती कपूर असू द्या भाषा विदर्भाची मात्र अहो भाषा विदर्भाची पण ती विदर्भाची वराडी भाषा त्या माणसानं सात समुद्र पार नेऊन ठेवली त्याच काय ही गोष्ट मात्र मानण्यासारखी आहे की आपल्या मातीतली वराडी भाषा त्यानं सात समुद्र पार नेऊन ठेवली आणि सात समुद्र पार ड्युटी फ्री असलेली प्रत्येक बाटली आपल्या घरात आणून ठेवली परफ्यूमची परफ्यूम आवडतात त्याला रात्री मारला की सकाळपर्यंत गमगमा तुम्ही पण मी तुम्हाला खरं सांगू का म्हणजे इंडस्ट्री मध्ये कसं नाही भारत दादाची एक वेगळी ओळख म्हणजे ऍक्टर तर तो भारी आहेच पण सगळ्यात जास्त जर सुपर या कोणाकडे असतील ना तर त्याच्याकडे बाबो इव्हेंटचा बिझनेस माणसाचा एक नंबर बिझनेस म्हणजे आज तर मी आईकडे साकडं घालणार आहे आणि तिला सांगणार आहे की त्याला एवढे इव्हेंट मिळू दे एवढे इव्हेंट मिळू दे की इव्हेंटच्या तारखा मॅनेज करण्यासाठी त्याला एक नाही तर 10 सेक्रेटरी ठेवून घेऊ दे अरे 10 सेक्रेटरी मिळू दे त्याला अरे 10 सेक्रेटरी मिळू दे त्याला आणि आई इव्हेंट मध्येच अडकून राहू दे त्याला आणि इव्हेंट करू दे त्याला भवानी रडगा वाहिन तुला रडगा वाहिन तुला भवानी रडगा वाहिन तुला हे सत्वर पावग मला भवानी रडगा वाहिन तुला सत्वर पावग मला भवानी रडगा वाहिन तुला वा 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 मंडळी झालं का सगळं चला मायबाप रसिकांनो आम्ही तुमचं एवढं मनोरंजन केलं पण हे मनोरंजन होत असताना जर का तुमच्यापैकी कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्हाला काहीच फरक नाही पडत आम्ही निर्लज्ज तुम्हाला काय करायचं करा आम्ही नाही सुधारत जा हो एक मिनिट एक मिनिट काय झालं निघतो आता काय नाही तुम्ही बोला सगळ्यांना तुम्ही कुठे ना कुठेतरी पाठवलंय हा म्हणजे स्वप्नील सरांना हॉलिवूडला पाठवलं भाऊला पिक्चर मध्ये पाठवलं निलेश साहेबला डायरेक्शनला पाठवलं भारत सागरला सगळ्यांना लांब लांब असं कुठे कुठे पाठवलं हा पण का काय हे सगळी लोक लांब लांब गेली की ह्या रंगमंचावर फक्त आम्ही दोघेच असणार म्हणजे या सगळ्यांचं पेमेंट फक्त आम्हाला दोघांनाच मिळणार असं आहे अशी अशी आमची स्ट्रॅटेजी आहे आणि मग ते योगेश शिरसटचं काय त्याच काय अरे बावळ्या त्याला आम्ही पाठवणार नाही आहोत त्याला आम्ही ते ठेवून घेणार आहोत त्यांनी जर स्किट लिहिलं नाही तर आम्ही ते सादर काय करणार नाही तर काय तवा आई तुझ्याकडे साकडं घालतो स्किट लिहू दे योग्याला सादर करू दे हिलान मला आणि या सगळ्यांचं पेमेंट मिळू दे आम्हाला वा 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 आणि पेमेंट मिळू दे मला आम्हालाही काहीतरी बोलायचंय तुमच्यासाठी महाराष्ट्र आता उड्या मारणार आपल्या बोला बोला अभिनयाला यांच्या एनर्जीचा साज बाबा उभ्या उभ्या काढतात हे सर्वांची लाज स्किट कोणाचं बी असो पण मध्ये मध्ये करायची यांना लई खाज आम्ही काय म्हणते ते शांत बसवा हिला बसला का तू
सोडून काढा ह्याला आणि चांगली आदल घडवा या दोघाला. कधी कधी आमच्या भूकेच्या वेळा आमच्या पोटाआधी तुम्हाला कळलेल्या असतात. आपल्याला काय आवडतं हे आमच्या मेंदूला कळण्याआधी तुम्ही हेरून घेता. आमच्या खाण्याच्या वेळा घड्याळा अगोदर तुम्हाला कळलेल्या असतात. डन डना डन डन म्हणत मनात आठवण काढल्यावरती साक्षात मदतीला उभे असणारे आमचे लाडके स्पॉट इन्चार्ज मोहनदादा. मोहनदादा यांना जिलेट गार्ड 3 कडून दिला जात आहे मानाचा सलाम. नवीन जिलेट गार्ड 3 3 ब्लेड सोबत ज्याचा एक सुरक्षित स्ट्रोक आहे 3 बरोबरीचा आणि काम डन 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 डन. जिलेट गार्ड 3 एक ब्लेड टिकते एका महिन्यापर्यंत. मोहन दादांबद्दल मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की आमच्या सेट आमची युनिट साईज मोठी असते. आता कोविडमुळे ती छोटी झाली आणि रिस्ट्रिक्शन आहेत वगैरे, पण आमच्या युनिटची मोठी साईज 100-150 असते जनरली एरवी. पण त्या 150 लोकांमध्ये कोणाची खाण्याची वेळ कधी आहे, कोणाला खायला काय लागतं, कोणाला मिरची चालत नाही, कोणाला कांदा चालत नाही, कोणाला गोड लागतं, कोणाला कमी तिखट लागतं, ह्याची इत्यंभूत माहिती आणि त्याचा पुरवठा हे करणारा हा एकमेव माणूस आहे. असा कुठलाही माणूस नाही सेटवरचा ज्याची रिक्वायरमेंट मोहनदादांना माहिती नाही आणि मोहनदादा ती पूर्ण करत नाहीत. मोहनदादा, वी ऑल लव यू अँड वी आर प्राऊड ऑफ यू. एक मिनिट जाना नाही, तुम्ही नेहमी आमच्यासाठी काय 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 घेऊन येता ना, आज तुमचा बॉक्स मी आत घेऊन जाणार. द्या जोरदार टाळ्या. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या चहा आणि बरच काही या गप्पांच्या सेगमेंट कडे वळण्याची. कालच्या भागामध्ये आपल्या बरोबर आहेत श्रेया बुगडे, आता त्यांच्या बरोबरीनं पुढच्या भागातल्या गप्पा आपण पाहणार आहोत. चला पाहूया, सुरुवात करूयात चहा आणि बरच काहीला. आता मी तुला एक फोटो दाखवणार आहे आणि मला तुझ्याकडनं उत्तर हवंय की तो फोटो काय आहे. आपण फोटो बघूया का प्लीज? प्लीज हे नका करू यार, फोटो स्टॉप दिस. तुझ्या इंटरव्ह्यू मध्ये मुळात का लावला गेला मला तेच कळत नाही. हा कशा टाईपचा इंटरव्ह्यू आहे की इथे फक्त हे काय फोटो आहे त्याचं एक्सप्लेनेशन तू त्यांना दे, माझा संबंध नाही आहे. ऍक्च्युली मला बोलायचंच नाहीये म्हणून, पण जर का मी शूजचा किस्सा सांगितले ना सर, अख्खा महाराष्ट्र माझ्याकडे म्हणजे जाऊ दे आता, काय दृष्टीने बघेल मी. काय काय सांग, तू सांग तुझ्या तोंडाने. मला बोलायचं, काय सांगू, मला नाही सांगायचंय. मला एक माणूस भेटला की माझे शूज खूप खराब झाले होते सफेद रंगाचे, आणि मला शू लॉन्ड्री म्हणजे मी ठाण्यात आल्यानंतर मला सापडले की इथे मस्त चांगले शूज व्यवस्थित आणि छान स्वच्छ करून मिळतात बरोबर. मी एकदा ते धुतले आणि आलो आणि मी तिला श्रेया ये देख ना यार, अरे मस्त झाले तर तुझे शूज. अरे अशी लॉन्ड्री आहे, काय सांगतो यार. कुशा कुशा प्लीज प्लीज कुशा, काय मी माझे काही शूज घेऊन येते. हा मग तिने तिचे भरपूर शूज आणले. भरपूर म्हणजे असं नाही की दुसरा कोणतरी त्रास घेणार तर आपण एक 2-3 जोड पाठवावे ते परत आणणार नाही. भरपूर आणले, सगळे आणले, माझ्या गाडीत टाकले, ते गाडीत टाकले ते करून आण. हा ओके मित्र म्हणून मी आपला पुढच्या आठवड्यात येताना ते सगळे जे शूज होते मग खालच्या खाली मी तिच्या गाडीत टाकले. हा आणि त्या दिवशी ती तिच्या नवऱ्याचे शूज घेऊन आली, आता हे घेऊन जा म्हणून. अरे देवा. पण मी आणि माझा नवरा वी आर एव्हर सो ग्रेटफुल दॅट ह्याच्यासारखा मित्र माझ्या आयुष्यात. मी आम्ही मित्र आमच्यात काय पण करतो, पण हे हिचं सर अति आहे सर. मला इथे सांगायचं आहे सर, श्रेया ही सगळ्यांसाठी गिफ्ट आणते, अगदी स्पॉट बॉय पासन सगळ्यांसाठी. छोटं मोठं तिच्या परीने का होईना, ती सगळ्यांसाठी आणते. तो भाग वेगळा आहे की सेटवरचे कंदील घरी नेते, तो सोडून टाका तुम्ही. पण ती आणते हे महत्वाचं सर, म्हणजे महत्वाचं. खूप प्रेम करते सगळ्यांना, प्रचंड प्रेम करते. आणि तिच्या घरातला तिची आई म्हणते की ही माझ्या पोटी जन्माला आली ना, माझ्या जन्माचं सार्थक झालं. वा वा क्या बात, और क्या चीज. उषा तू जे म्हणलंस ना तेच मला ऍक्च्युली थोडं पुढे घेऊन जायचं, आणि आपण मगासपासून श्रेयाशी गप्पा मारतोय आणि
श्रेयाशी आपण गंमत करतोय, तिची टेर खेचतोय आणि ती खूप स्पोर्टिंगली हसते, मजा करते. एका पॉइंटला तिला लक्षात आलं की काही इलाजच नाही, करावंच लागणं तिला, पण ती शी इज बिंग सच अ स्पोर्ट आणि ती तशीच आहे, शी इज सच अ स्पोर्ट. कलाकारांचं आयुष्य ना, म्हणजे मी अनेक वर्ष काम करतोय म्हणून मी अत्यंत हक्काने इकडे बसून सांगू शकतो की कलाकाराचं आयुष्य ना त्या फिरत्या पाळण्यासारखं असतं, की तो पाळणा कधीतरी क्षणात वर जातो, क्षणात तो पाळणा खाली येतो, क्षणात तो परत वर जातो, परत खाली येतो, पण तो पाळणा फिरता राहणं फार महत्वाचं आहे. कारण तो पाळणा फिरत असला ना की जत्रा चालू राहते, आणि जर जत्रा चालू ठेवायची असेल तर पाळणा फिरत ठेवावा लागतो. त्या बात आहे. आणि कलाकाराला चॉईस नाही की तो पाळणा फिरवायचा की नाही, जोपर्यंत जत्रेत माणसं येत आहेत तोपर्यंत कलाकाराने तो पाळणा फिरता ठेवलाच पाहिजे. हे जितकं सोपं आहे ना सांगणं, तितकं सोपं नाही अंमलात आणणं. आपण अनेक वेळा पेपरांमध्ये वाचतो, टेलिव्हिजनवर बघतो, अनेक कलाकारांबद्दल लिहून येतं की अमक्याची आई गेली आणि त्यांनी नाटकाचा प्रयोग केला, तमक्याला हार्ट अटॅक आला पण तो बाजूला गेला, प्रयोग संपवला आणि मग हॉस्पिटलला ऍडमिट झाला, तमक्याचं अमुक नुकसान झालं, घर वाहून गेलं पण तमक्याने तो सिरियल सोडली नाही, अमक्याला अमुक झालं पण तमक्याने तमुक केलं. आणि आपण वाचतो आणि आपण कधी कधी त्याचं कौतुक करतो किंवा कधी कधी आपण असं म्हणतो की हा ठीक आहे ना, पैसे मिळतात करायला पाहिजे. बरोबर आहे, पैसे मिळतात करायला पाहिजे, पण त्या पलीकडे जाऊन आपल्या भावना, आपल्या संवेदना, आपल्या मनात काय चाललंय ते सगळं बाजूला ठेवून काहीतरी पूर्णपणे भावनिक दृष्ट्या विपरीत करण्याची कला फक्त आणि फक्त कलाकाराकडे असते. मी हे का सांगतो याचं कारण असं की आता तुम्हाला जी श्रेया हसताना दिसतेय, खिदळताना दिसतेय, गंमत करताना दिसतेय, गेली 15 मिनिटं 10 मिनिटं हा इंटरव्ह्यू बघून तुमच्या कदाचित लक्षातही आलं नसेल की ती सध्या किती दुःखात आहे. आय एम सॉरी श्रेया, मी तुझी परवानगी घेतली नव्हती हे सांगायला, पण मला असं वाटतं की हे मी सांगायला पाहिजे आणि मी मित्र आहे तुझा, त्यामुळे मी आय एम टेकिंग यू फॉर ग्रांटेड. पण श्रेया या दौऱ्यावर आमच्याबरोबर जयपूरला आली त्याच्या अवघ्या काही दिवस आधी. श्रेया तिच्या दोन्ही लाडक्या मावश्यांना गमवून इथे आले, आणि मराठीमध्ये म्हण आहे की माय मरो आणि मावशी जगो, दुसरी आईच असते मावशी. आणि दोन्ही मावश्या श्रेयाच्या, ज्या तिला आई किंवा आईपेक्षा जास्त जवळच्या होत्या, तिला आई सारख्याच होत्या, आईच होती ती दुसरी तिच्यासाठी, त्या दोन्ही मावश्या आपल्याला सोडून गेल्या. श्रेया त्या दुःखात होती म्हणून ती आमच्याबरोबर येऊ शकत नव्हती, जॉईन होत नव्हती, पण तिला जेव्हा लक्षात आलं की हा दौरा करणं गरजेचं आहे, तेव्हा ती म्हणली की नाही, मी दौऱ्याला येते, मनोरंजन थांबलेलं नाही आणि थांबणार नाही. किती मोठी भावना आहे. म्हणजे श्रेया, मला टेलिव्हिजनवर सगळ्यांच्या समोर तुझं कौतुक करायचं आहे, तुझा अभिमान वाटतो मला, तुझं प्रचंड कौतुक, अभिमान, प्रेम, आदर सगळं वाटतं मला मित्र म्हणून. आणि इट्स व्हेरी ब्रेव्ह ऑफ यू, इट्स नॉट इझी. अनेक उन्हाळे पावसाळे बघितल्यानंतर हे करणं आणि इतक्या यंग एजमध्ये आणि इतक्या लवकर ही मॅच्युरिटी येणं हे फार कठीण आहे आणि फार कौतुकास्पद. शाबास. आत्तापर्यंत काय झालं की काही दिवसांपर्यंत कोविड पॅन्डेमिक हे सिरियस आहे आणि आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. सगळ्यांनी काळजी घेते, मास्क लाव, ए सॅनिटाईज कर, सोशल डिस्टन्सिंग पाळा रे, हे चालू होतं. घरात गेल्यावर आपण आंघोळ करतो, स्टीम घेतो, त्या दृष्टीने सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि एक नॉर्मल वातावरण घरात सुद्धा ठेवण्याचा प्रयत्न आपण करत होतो, कारण का आजूबाजूला आपण ऐकत होतो. ह्या वेळेला काय झालं की ते इतक्या फोर्सनी घरात घुसलं डायरेक्ट की म्हणजे आजही मला बिलीव होत नाहीये की त्या दोघी इन द स्पॅन विद इन द स्पॅन ऑफ 24 आवर्स, 24 तासाच्या आत वी लॉस्ट द बोथ ऑफ देम. आणि एक फॅमिली म्हणून हे इतकं डेव्हस्टेटिंग असू शकतं की आतापर्यंत आपण न्यूजमध्ये ऐकत होतो ना, ह्या स्टेटमध्ये इतकी लोक गेली, त्या स्टेटमध्ये इतकी लोक गेली. आता असं झालंय की ते इतकं घरात आलंय आणि मी खरं सांगू मी खूप घाबरले. म्हणून सुद्धा जेव्हा या दौऱ्याची विचारणा झाली की आपण असं असं प्लॅन करतोय, तर तेव्हा मी होच म्हटलं होतं, बिकॉज आय वॉज, तेव्हा हे काही घडलंच नव्हतं. आणि जेव्हा आपण पहिल्या शेड्यूलला निघणार नाही निघणार आणि हे सगळं इतकं अंगावर आलं, आणि तू म्हणालास तसं की लिटरली एकीला तर मी माच म्हणायची,
कारण तिच्या घरात माझा जन्म झाला होता. त्यांनी खरं तर मी हे त्यांच्याकडनं शिकले की हे प्रेम देणं जे आहे ना फक्त दिलं आयुष्यभर भरभरून दिलं. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की मी आज इथे आहे कारण का हा जो माझा परिवार आहे वेगळा त्यांना सुद्धा माझी गरज आहे. आणि मोर ओव्हर ह्या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी मला त्यांची आईला आणि बाबांना मी विचारलं की मी खरोखर जाऊ का कारण का तेही खूप डेव्हस्टेट झाले इट्स अ ह्यूज ह्यूज लॉस. तर ते म्हणाले की नाही तू जा कारण का त्यांना सुद्धा तेच हवं असेल की तू आता हे कुठलंही काम न थांबवता तिथे जावंस. आणि मी खरंच तुला सांगते इथे आल्यानंतर असं होतं ना की म्हणजे आपण एक उसाचा टाकतो ना की आलो बाबा एकदाच आपल्या माणसांमध्ये आय एम होम. तर दिस इज होम. आणि पुन्हा एकदा ह्या मंचावरनं लोक पण असं म्हणतील काय हे सारखे झी मराठी करत असतात आणि काय आता माहिती आहे हो पण आहे तसं. इथली लोक आमचं प्रोडक्शन हे दे विल गो 10 एक्स्ट्रा माइल्स टू डू थिंग्स फॉर यू. दे विल मेक यू कम्फर्टेबल. आणि म्हणून असं वाटतं की हे काम नाहीये हे आपलं कर्तव्य आहे. आणि आज मी ओके आहे आणि मी खुश आहे की त्या जिथे असतील तिकडे त्या खुश असतील. आणि आम्ही जे करतोय त्याच्यातनं जे काही मनोरंजन आम्ही तुम्हाला देऊ शकतोय जे काही चार सुखाचे क्षण तुमच्या आयुष्यात आम्ही आणू शकतोय त्यांनीच आम्ही भरून पावलोय. मला माहिती आहे की हे एपिसोड तुम्हाला ती सगळी शक्ती देणार नाहीये पण थोडासा आमचा हातभार आहे. आत्ता जे सगळं चाललंय मला माहिती आहे की आपण थकलोय ह्या सगळ्याला ह्या वादळाला आपण थकून गेलोय पण आय नो की कुठेतरी हे वादळ पण एकदा थकेल आणि दॅट्स वेन वी विल कम बॅक. तर तुम्ही तोपर्यंत फक्त थोडा धीर धरा. वा वा श्रेया मी सांगता करताना इतकंच म्हणेन इतकीच प्रार्थना करेन की तुझी जी सुखाची व्याख्या आहे की आपल्या माणसांनी कधीच त्या बबलमधनं बाहेर जाऊ नये तो तुझ्या सुखाचा बायो बबल नेहमी असाच टिकून राहू. थँक्यू थँक्यू सो मच. तू इकडे आलीस आणि खऱ्या अर्थाने आमच्या या सेगमेंटला इतके सारे चांद आणि तारे लावले त्याबद्दल आमच्या सगळ्यांतर्फे तुझं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. असंच महाराष्ट्राचं मनोरंजन करत राहा असंच आमच्या मनावर राज्य करत राहा. वी आर एक्स्ट्रीमली एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ यू. जोरदार टाळ्या श्रेया बुगड्यासाठी. जिंदगी 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 हा जिंदगी जिंदगी. मंडळी मजा आली की नाही अशी धमाल करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जिलेट गार्ड 3 सहप्रस्तुत चला हवा येऊ द्या को पॉवर्ड बाय डेनवर डिओड्रंट.